विविध मागण्यांसाठी पाटबंधारे कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावून संपाला पाठिंबा दर्शविला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. यावेळी घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी अशोक पठारे, रामदास भोकले, विलास पालकर, मंजित सिंग राजपूत, सखाराम चोपडे, जनार्दन चिमकर, सवरिठे, सौदीक्षित, तुळशीदास कानडे, सुनील गवई आदी कर्मचाऱ्यांनी यावेळी निदर्शने केली. कर्मचारी बांधव आहेत हे सर्व जलसंपदा विभागाचे आहे. जलसंपदा विभागाच्या सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचं एकच मागणं आहे की सातवा वेतन आयोग लवकरात लवकर या शासनाने लागू केला पाहिजे. आमच्या महिलांच्या, आमच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत. अपघातात एखादा कर्मचारी वारला तर त्याच्या सेवाविषयक अहवाल आणि त्या कागदोपत्रात इतका वेळ जातो की त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबालाही काही मिळत नाही. तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाचाही फायदा झाला पाहिजे याच्यासाठी शासनानं काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे. तसेच सगळ्यात महत्त्वाचं, आमची जुनी पेन्शन लागू केली पाहिजे. जुनी पेन्शन लागू नाही, तसेच आमचे जे पगारातून कटौती होते त्याचे कोणतेही लेखे ठेवले जात नाही. आमच्या कर्मचाऱ्यांचा GPF आणि DCPS चा प्रश्न आहे, तो मार्गी लावायला पाहिजे. या सरकारकडून आमच्या तेवढ्याच अपेक्षा आहेत.